विद्यार्थी मित्रांनो, भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच. म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळ्याची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्यावेळी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा शोधही लागलेला नव्हता. पूर्वी पर्सामध्ये केळी लावलेली असायची. केळीचे पान मऊ व लवचिक असते. भांडी घासण्याचा त्रास व वेळ सुद्धा वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. पाटा वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम व वेळ वाचतो व कष्ट कमी झाले. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापर सुरू झाला. मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. धातूंची भांडी प्रथम स्वयंपाकासाठी वापरली गेली असावी. आताची बरीच भांडी ही जुन्या भांड्यांच्या सारखीच आहे. या भांड्यांचे आकार विशेष बदललेले आढळत नाहीत. मात्र भांडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या प्रकारामध्ये व रूपण पद्धतीमध्ये बदल होत गेलेले दिसतात. भांड्यांसाठी मानवाने प्रथम तांब्याचा वापर केला, नंतर कासे, पितळ व लोखंड यांची भांडी वापरात आली. काही काळ ॲनिमल केलेली म्हणजेच सामान्यत पारदर्शक काचेच्या धातूचा पृष्ठभागावर एकजीव असा थर देणे ही भांडी लोकप्रिय झाली होती. मात्र तांबे व पितळ यांच्या भांड्यांना कलई करावी लागते व लोखंडी भांडी वजनाने जड असतात व गंजतातही. त्यामुळे हलक्या कमी असणाऱ्या व उष्णतेचे चांगले संवाहक असणाऱ्या ॲल्युमिनियमची भांडी सर्वत्र लवकरच प्रचारात आली. तदनंतर 20व्या शतकात पोलादाच्या म्हणजेच स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी तर घरगुती भांड्यांमध्ये क्रांतीच घडवून आणली आहे. कारण सर्वसाधारण अन्न पदार्थामुळे ही पोलादे गंजत नाहीत. कधी कधी अशा भांड्यांच्या तळ्याला तांब्यांचा लेप देतात. त्यामुळे भांड्यातून मिळणारी उष्णता सर्वत्र एकसारखी पसरली जाऊन पदार्थ करपण्याची शक्यता कमी होते. अशा तऱ्हेने हल्ली पोलाद, ॲल्युमिनियम, तांबे, पितळ, लोखंड यांची भांडी सर्वसाधारणपणे वापरली जातात. शिवाय जर्मन सिल्वर, निकेल, तांबे, जस्त यांचा मिश्र धातू आणि अधातू, पांढरे पितळ इत्यादी मिश्र धातूंची भांडी ही थोड्या प्रमाणात वापरली जातात. जस्त लेपित पोलादी पत्रांची घमेली, बादल्या या सुद्धा वापरल्या जातात. क्रोमियम तसेच चांदी इत्यादी धातूचा मुलामा दिलेली भांडी ही कमी अधिक प्रमाणात वापरली जातात. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या कार्यासाठी विविध प्रकारची भांडी वापरली जातात. अशी विविध प्रकारची भांडी ही वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. भांडी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. माणसांची गरज व त्या त्या काळात उपलब्ध असणारी साधन सामग्री यानुसार भांडी तयार होत गेली किंबहुना होत आहे. भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास भांडी स्वतःच मुलांना भांड्यांच्या दुनियेत या प्रस्तुत पाठात वर्णन करत आहे. चला तर मग अभ्यासूया भांड्यांच्या दुनियेत.